दी बेस्ट जवळ जवळ घड्याळाचा काटा पुढे सरकलाय आणि 4 वाजून 18 मिनिटे झाले. पंचांचा इशारा गेम ऑन होतोय. पहिला चेंडू पडतोय. सरळ बॅटचा वापर. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातात. हवेमध्ये हलकीशी झेप घेतली. उत्साह बघा, कृती बघा. लगेचच त्याने उत्साह आपला आनंद व्यक्त केलाय कारण बाद केलं गेलंय आनंद याला. वारंवार राजग्रुपच्या सदस्यांना विनंती करतो की त्यांना बाउंड्री लाईनला जायचंय. बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला शीतपेय दिलं जाईल. आणखीन तुमच्या आवडीचे पदार्थ सुद्धा तुम्हाला वितरित केले जातील. मॅच कडे रवाना होऊया. गोल्डन डकवर फलंदाज आनंद बाद झाला आणि नवीन फलंदाज आता आलाय कुणाल. हा चेंडू डावेशीच्या बाजूला वळणारा आहे. फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू राहिलाय. एक धाव फलंदाजाने पूर्ण केली आणि पंचांचा वाईडचा इशारा. 1+1 या दोन अतिरिक्त धावांनी संघाच्या धावसंख्येचं खातं उघडलं गेलंय. धावसंख्या 2 म्हणजेच एकही चेंडू अजूनही पडला नाही अधिकृतरित्या आणि धावा झाल्या तर 2 धावा. म्हणजे त्याचा अधिकृतरित्या पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केला होता आनंद याचा. सागर आणि कुणाल हे 2 चेंडू आहेत. सर आमचे मित्र अनिकेत पाटील या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. मॅनफॉर्म सफाला निश्चित आमच्या गावासाठी त्याचं MPL असो किंवा कुठल्याही मॅचेस असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो त्याच्यासाठी त्याचा आम्हाला सहकार्य असतो. वेगवेगळ्या माध्यमातून सहकार्य असतं ते काही गोष्टी आपण इकडे बोलू नाही शकतो पण धन्यवाद त्याचं. या मॅचनंतर त्याचा आपण उचित सन्मान करणार. जितेंद्र पवार अगदी बरोबर. हे मान्यवर येत आहेत. या टुर्नामेंटची शोभा वाढवत आहेत. खूपच ज्ञानेजी पाटील तुमचं कार्य, कल्पेजी पाटील आणि तुमच्या इतर सहकाऱ्यांचं कार्य बघूनच इतके सारे मान्यवर उपस्थित होत आहेत. डावऱ्याचा फलंदाज चेंडू हवेमध्ये टोळावतोय. क्षेत्ररक्षक तैनात. तो कोणतीच चूक करत नाही. आणखीन एक मोठा धक्का. बिग ब्लो. धावसंख्येवर बाद होताना आपल्याला दिसून येत आहेत. एक दिवशी सामना एका इनिंग सप्टेंबर 2007 साली न्यूझीलंड आणि केनिया हा मॅच मला आठवला. त्याच्यामध्ये 6 फलंदाज 0 धावसंख्येवर बाद झाले होते. फलंदाज नवीन आलाय. मात्र एका बाजूला ऑन साइडला फटका खेळताना 4 धावा तो देतोय. चौकार आहे हा. एनर्जी वेस्ट करू नका. 4 धावा. या 4 धावा 4 धावांची धावसंख्या झाली ती 6. नवीन आलेल्या फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत निश्चितच येईल. नवीन फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत आलं नाही लक्षात घ्या. सागरच्या मदतीला नवीन फलंदाज आलाय. फलंदाजाला आपण जोरदार केलंय. पंचांचा बोट आकाशाकडे. यस इज गॉन. पंच अचूक लक्ष ठेवत आहेत आणि विशेष कामगिरी इथे बजावत आहेत. विकेटचं पतन झालंय. धावसंख्या झाली होती 6-3 गडीबाद. मधामध एक धाव पूर्ण केली. दुसरे धाव घेण्याचा विचार नाही आणि एकाच धावेवर संतुष्ट होत आहेत.
एका धावांची धावसंख्या झाली होती 7. शेवटचा चंडू पहिल्या षटकात आपण बघणार आहोत. गोलंदाज चिन्मय हा सुद्धा चांगला गोलंदाज ज्याने आज हे मैदान गाजवलंय. ॲनिमेशन व्यवस्थित नव्हतं, बॅटची जरूर लागली. शॉर्ट मिडल क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. दोन गेल्यांमधून क्षेत्ररक्षकाचा हा चेंडू सटकला होता. अंतिम क्षणी त्याने चेंडूला अडवलंय. बघता बघता फलंदाजाने इथे धावा पूर्ण केल्या. त्या दोन धावा, षटकाची झाली समाप्ती. धावसंख्या 9. 9 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 1 ओव्हर. 3 गडी बाद 9 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. क्रिकेटमध्ये कार्यरत असलेले आदरणीय सन्मान्य वैभव शेलार सरांना विनंती करतोय, आपण प्लीज अतिथी कक्षामध्ये या. अलिबाग येथे ते कार्यरत आहेत. फायर ब्रिगेडमध्ये काम कार्यरत करत आहेत रायगड परिसरामध्ये आणि ते इथे दाखल झाले. वेलकम या वैभव शेलार सर. उचित सन्मान होणं गरजेचं. समाजातून जी पोरं घडतायत, जी चांगल्या पद्धतीने काम करतायत, त्यांचा उचित सन्मान आपल्या व्यासपीठावर होणं गरजेचं आहे. मी राजग्रुपचे अध्यक्ष कल्पेश पाटील विनंती करतोय त्यांचा उचित सन्मान करायचा. अक्षय ड्राईव्ह केले एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयास नाही. एकाच धावेवर समाधानी आणि एका धावांची धावसंख्या झाली ती 10. 5 चेंडू शिल्लक आहेत. दरम्यान इथे आपण सन्मान करतोय वैभव शेलार यांचा, जे फायर ब्रिगेडमध्ये अली रायगड या परिसरामध्ये कार्यरत आहेत आणि या परिसरातील या विक्रमगड तालुक्यातील एक चांगलं व्यक्तिमत्व, कुंज गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व. आदरणीय सन्माननीय वैभव शेलार सरांचा सन्मान होतोय. मॅच मैदानाच्या सुरू आहे, मात्र सन्मान आमच्याकरता झाला. शेलार साहेबांचा सन्मान होतोय. दरम्यान आमचं लक्ष थोडस आणि त्याचा परिवर्तन संघ आहे आमचा केव आणि त्याचे दोन धुरंधार, त्यातलं दिनेश सोगळेवर बक्षीस आलं. इकडे प्रत्येक छटकाराला 200 रुपये दिनेश सोगळेसाठी. शेअर मार्केट आता वधारलंय, पैशाचा वर्षा होईल. हा चेंडू ऑफ साईडला खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. जेल टिपण्याचा प्रयास केलाय. जेल ड्रॉप झाल्यानंतर दोन धावा फलंदाजाने पूर्ण केल्यात. एका फलंदाजाला 2 वेळा जीवनदान दिलं गेलंय. ज्ञानेजी, हे जीवनदान दिल्यानंतर त्याचा आत्मविश्वास हा जास्त वाढत असतोय. नक्कीच नक्कीच. आणि या ग्राउंडवरची पूर्ण माहिती आहे. दोन्ही खेळाडू जिकडे खेळतात फलंदाजी करतायत, दोघांनाही माहिती आहे या ग्राउंडची, पुरेपूर माहिती आहे. कारण प्रॅक्टिस मॅच ते इकडे या ग्राउंडवर खेळतात. येस, नो डाऊट. या मैदानावर मला सुद्धा खेळायला आवडेल. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आहे आणि पंचाने निरीक्षण केलाय, फापला आणि आमच्यापर्यंत इशारा केलाय. व्हाईटचा इशारा. धावसंख्या 15. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक असतील या इनिंगमधले. केव संघ फलंदाजी करतोय. प्रतिस्पर्धी संघ आपण बघतोय फिल्डिंग करणारा तो पोचाडे संघ, ज्या संघाने आज पहिल्या फेरीमध्ये चांगलं काम केलंय. गोलंदाज तयार. अक्षय त्याच्या कोट्यातील पुढील चेंडू. ओ काही चांगला वेगवान चेंडू टाकला या गोलंदाजाने. वेगवान चेंडू टाकल्यानंतर आम्ही सुद्धा प्रभावित झालो. शोधताय या गोलंदाजाची आठवण मला झाली. राहुल पाटील सर देवगर आणि विश्वास शेलार सर व्यासपीठावर यायचं आहे. राहुल पाटील सर आणि विश्वास सर व्यासपीठावर यायचं आहे. आपण समाजातली उत्तम व्यक्तिमत्व यांना मी आमंत्रित करतो व्यासपीठावर. मॅचकडे रवाना होऊया. धावसंख्या 15. सरळ बॅटचा वापर. चेंडू हा बेमध्ये. आता मात्र क्षेत्ररक्षक फक्त बघ्याची भूमिका करेल. चेंडू गेलाय 6 धावांकरता. षटकार. चेंडू असेल या इनिंग मधला. धावसंख्या 21. 21 आता म्हणू शकतो एक चांगलं लक्ष उभारलंय. गोलंदाज तयार.
ओहो वाइड यॉर्कर चा मारा फलंदाजाला बीट केले या चंडूने आणि धावबाच्या स्वरूपात हा फलंदाज परतीच्या मार्गाला जाईल यात काही शंका नाही। पहिल्या डावाची समाप्ती, पहिल्या डावाच्या समाप्त्याने नंतर केव असंघाने चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा धावफलकावर जमा केल्या आहेत आणि 11च्या सरासरीने 22 धावांचं लक्ष ठेवण्यात आले ते पोचाडे या संघासमोर। चर्चा आम्ही करणार आहोत, मात्र चर्चा करण्याकरता आमच्या समोर जुडले जात आहेत ज्ञानेश्वरजी पाटील। आमच्या व्यासपीठावर जे आदरयुक्त व्यक्तिमत्व गावातलं आहे तंटमुक्ती माजी तंटमुक्ती अध्यक्ष महेंद्र पाटील आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अतिशय कुठलाही आमचा कार्यक्रम असला तर त्याच्यासाठी हिरायाने भाग घेणारे, जर आम्ही चुकलो विचारण्यात चुकलो तर आम्हाला नक्कीच विचारतात अरे का आले नाही माझ्याकडे, कारण ज्या समाजासाठी आपलं देणं लागतं ते उत्तम काम पार पाडतात ते आमचे महेंद्र पाटील, त्यांचं सुद्धा खूप खूप आभार, धन्यवाद साहेब, धन्यवाद। चला सेकंड इनिंगला सुरुवात करूया आपण या सगळ्याची। केव संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या। या व्यासपीठावर आमचे दुसरे जे गुरुवर्य दुर्वास पवार साहेब ज्यांच्याकडनं आम्हाला चतुर्थ पारितोषिक मिळालेलं आहे ते व्यक्तिमत्व असं आमच्या गावासाठी अतिशय उत्तम असं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याकडनं काही शिकण्यासारखं आहे। नाण्याची मॅच सुरू होण्या अगोदर विक्रमगड तालुक्याबद्दल सुद्धा बोलणं फार महत्त्वाचं आहे। विक्रमगड तालुका जर बघितला तर दुर्गम भाग समजला जातो, मात्र देश विदेशातील नागरिक सुद्धा या परिसराला भेट देण्याकरता नेहमीच येत असतात। नेमकं या तालुक्यामध्ये काय काय अशा गोष्टी आहेत, काय काय अशा वास्तू आहेत ज्या सर्व जे पर्यटक आहेत त्यांना आकर्षित करतात? सर नक्की आम्ही जेव्हा बाकीच्या गोष्टीमध्ये आम्ही सर्वे करतो तेव्हा आम्हाला निश्चित कळतं का विक्रमगडमध्ये मुंबईच्या शहरामधनं किंवा बाकीच्या शहरांमधनं येणारी लोकसंख्या जास्त आहे आणि इकडचे जागा खरेदी करण्यासाठी जास्त आहे, कारण की हा जो एरिया आहे हा ग्रीन झोन आहे आणि या भागामध्ये तुम्हाला धबधबे सापडतील जे लोकांना पर्यटनासाठी आकर्षित करतात। राजवाडा जो जव्हारमध्ये आहे मुकणे राजांचा आकर्षित करणाऱ्या अशा गोष्टी आहेत, म्हणून जर तुम्ही शनिवार आणि रविवार बघाल तर तुम्हाला हे आमच्या बाजूचे रस्ते हे तुम्हाला पर्यटक जे आहेत त्यांच्याने भरभरलेले असतात आणि ते उत्तम म्हणजे जी देणगी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने जो शिरपा माल जव्हारचा आहे तिकडे निश्चित त्यांच्या पदस्पर्शाने सुरतेवर जेव्हा त्यांनी आक्रमण केलं होतं, सुरतेची लूट केली होती तेव्हा त्या माळावर ते स्थायिक होते आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी जमीन आमच्या या तालुक्याला आणि उपजिल्ह्याला आहे। धन्यवाद। पाहुणे आपल्या व्यासपीठावर आले आहेत, पाहुण्यांबद्दल निश्चितच ज्ञानेश्वर पाटील आपल्यापर्यंत वक्तव्य करतील, माहिती देतील। चालू असलेला मॅच केव विरुद्ध पोचाडे या दोघांमध्ये होतोय, 22 धावांचं लक्ष आहे पोचाडे या संघाला आणि त्यांचं प्रारंभिक जोडी उतरले, दोन षटकांमध्ये 22 धावा, स्ट्रायकिंगकडे चिन्मय, नॉन स्ट्रायकिंगकडे अक्षय। मी सत्कार समारंभाकडे येतो, महेंद्र पाटील साहेबांना विनंती करतो सरांचं आपल्याला स्वागत करायचं आहे। कॅमेरामध्ये टॅक करायचं अतिशय चांगलं व्यक्तिमत्व कुरुंजे गावातलं विश्वास सर आणि आवर्जून कुठल्याही कार्यक्रमाला भेट देत आहेत आणि पालघर जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागामध्ये ज्यांची हुकूमत आहे ते आमचे विश्वास सर, धन्यवाद सर। निश्चितच पाहुणे आपल्याला बघतात की क्षणाक्षणाला पाहुणे उपस्थित होत आहेत आणि या पाहुण्यांमुळेच इतके चांगले टुर्नामेंट्स, इतकी चांगली स्पर्धा आपल्याला व्यवस्थितरित्या पार पडताना दिसतात। जास्तीत जास्त गर्दी आहे, पहिल्या गडी बाद झाल्यानंतर धावपळ शून्य आहेत, नवीन फलंदाजा तीन हे दोन खेळाडू आहेत, स्ट्रायकिंगकडे फलंदाज जो आपण बघतोय पोचाडे या संघाला 8 चेंडू 14 धावा, डान्सिंग ऑन द ट्रॅक गॅपमध्ये फक्त तो आलाय, खूप मोठा गॅप होता इथे तो मिशी मारशे पार जाईल यात काय शंका नाही आणि हा आलाय दणदणीत चौकार।
झाले ती 12 अजित पाटील ज्यांनी बऱ्याच दिवसापासून या ग्राउंड साठी मेहनत घेतलंय मी त्यांनाही सुद्धा व्यासपीठावर आमंत्रित करीन आणि अंकित पाटील दिनेश पाटील व्यासपीठावर येऊन आपला उचित सन्मान होणार आहे आपण इथे भेट द्यायची आहे तत्पूर्वी आपण नितीन पाटील यांनी व्यासपीठावर यायचे ओव्हरचा वापर केला फलंदाजाने एकदा पूर्ण केले मिडविकेटमध्ये शत्ररक्षक तैनात ठीक आहे पर्यंत एकच धाव मिळते आणि या एका धावांची धावसंख्या झाली ती 13 धावा मित्र हो हा मॅच तुम्ही बघताय केव विरुद्ध पोचाडे या दोन संघादरम्यान प्रत्युत्तरादाखल 22 धावसंख्येला पाठलाग करतोय प्रत्युत्तर देतोय आणि पोचाडे संघाची धावसंख्या झाली ती 13 आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये 9 रनची आवश्यकता 6 चेंडू 9 धावा त्यांची 6 चेंडू 9 धावा ह्या मैदानावर अनेक विक्रम पराक्रम झालाय तुमच्या संघाच्या अगेन्स्ट सुद्धा पराक्रम झालाय मागे मागच्या मॅचमध्ये सुद्धा 2 चेंडूमध्ये 2 धावा सुद्धा झाल्या नव्हत्या तर हा मॅच सुद्धा रंगतदार होईल काय नक्की होईल पण तेवढा तुल्यबल संघ आहे तो पोचाडा पोचाडा संघाला निश्चितच मेहनत करावी लागेल गोलंदाज आता गोलंदाजी मार्गावर ओहो सुंदर इथे चंडूला भिडकावून दिलंय 100 चांगलं शत्ररक्षण केलंय टीम मध्ये शत्ररक्षकाने अंदाज घेतलाय अजय याने आणि या चंडूला अडवलंय एकच धाव एका धावणीची धावसंख्या झाली ती 14 आमच्या गावचे दानशूर व्यक्तिमत्व नितीन पाटील यांच्याकडनं 1111 रुपयांचं पारितोषिक देणगी आमच्या मंडळाला आलंय धन्यवाद 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये आता 8 धावांची आवश्यकता धावसंख्या 14 ओहो हा चेंडू हवामध्ये हवाई सफर सफल 6 धावा षटकार लॉन्ग ऑन वरून 6 धावा या मॅच नंतर आपण बघणार आहोत दोन बलाढ्य संघांना मॅच संपवला मॅच फिनिश केलाय